त्याला एक मोठा असा नेमा बॉय जो श्री स्पोर्ट आणि पहिला चेंडू बॅट ची कडा चला श्री गणेश झाला श्री स्पोर्ट या संघाचा एक रे धावेनी दोन मिनिट पंच कमी पडायचे दोन मिनिटं सामना थांबायचे दोन मिनिटं फक्त दोन मिनिटं थोडा तांत्रिक बिघाड म्हणजे स्टार्ट स्टार्ट एक चेंडू एक धावा वेदांतानी होय भाऊ दादा यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मारवर ओमकार श्री गणेश झाला मोठा फटका केला धावा येतना धावतीची संधी एकेरी धावेनी संतोष धावा संख्येचा विचार केला तर दोन चेंडू आणि दोन धावा आणि काय घडलंय वंचांकडे जाद मागितलंय का काय 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 आपला फॅन काय सांगतायत फॅन बंद आहे का थंडी लागते ना तू फॅन पण बंद आहे डिक्लेअर तीन झेंडू तीन धावा कुठेतरी ना हृदयात जीवनदान आला असं वाटलं असेल श्रीस्फोट संघाला तीन झेंडू आणि तीन धावा टॉसची अपील घेताना एक लेजेंडरी व्हॉइस होता आपण बघू शकता मोठा फटका गेला जवळ स्टेटच्या दिशेने रोहित चेंडूवर त्याने एक रे धावा संतुष्ट धावसंख्या धावून बोललेली चार चेंडू आणि चार धावा नेमा बॉयज आणि श्रीस्फोट एक मोठी लढत आहे दोन्ही संघाचा विचार केला दोन्ही संघ मोठे आहेत चार झेंडू चार धावा स्वीपचा फटका होता पण एकेरी धावाने संतुष्ट पहिल्या षटातील शेवटचा चेंडू मार्गस्थ धावसंख्या जाऊन पोचलेली होती पाच धावा मोठा फटका केल्याचा प्रयत्न धावजीतची संधी पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन पोचले बॉल टू बॉल घेऊया ब्रेक ऐक्या संगीत पहिलं षटक संपलं धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे सहा आणि काहीतरी कानमंत्र चालू आहे दोन फलंदाजे चला थोडा वेळ घ्यायचा आहे वेळेचं बंधन असतं वेळेचा उल्लेख केला तर एमसी संघ कुठेतरी माझ्याकडे फक्त आता डायलॉग नाही वाढणार ही सामना रंगत आहे खोलवर टप्प्याचा चेंडू त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो होता धावसंख्या सात एक चेंडू आणि सात धावा आणि या सामन्याचा विचार केला दादा सात धावा श्री स्पोर्ट का नाही बाबाईस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू थ्रो दोन चेंडू आठ धावा दोन झेंडू आठ धावा तीन झेंडू नऊ धावा तीन झेंडू नऊ धावा आणि यष्ट समीरने केल्यास वैभव बाळावे तंबूच्या दिशेने जाताना एक मोठा आदरा दिवसाला एकदा संधी चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे ती नऊ चार चेंडू आणि नऊ धावा आणि आता वैभव दादा यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय विनीत चार नऊ ची मॅच चला चला चार चेंडू आणि नऊ धावा काय करायचे
अलग्यातन खेळला सन्मानपूर्व हा चांगला चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 5 चेंडू 10 धावा. वेदांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये संजय चौघरांची आतिषबाजी दिसेल का वेदांतच्या बॅट बद्दल. धावसंख्या झाली ती 10. चांगला चेंडू हाताळला, चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान पूर्ण घेऊन काढा. दुसऱ्या षटकाची समाप्ती, धावसंख्या झालेली आहे ती 11. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया डीजेला संधी. पॉवर प्ले षटक असणार आहे आता. चला नेमाबाजी संघाच्या प्रत्येक विकेटसाठी बल्लीजी यांच्याकडून संदर्भाच्या पारितोषिक लागलेले आहे. चला दुःख दर पीडा विसरून मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता ऑफ साईडच्या पॉइंटच्या दिशेने एक परत खेळाडू उभा राहिला आहे आकाश गरज. दुःख दर पीडा विसरून आलेला आहे. धावसंख्या झाली ती 11 आणि एक गडी बाद. गोलंदाजी मारवर एक मुख्य गोलंदाज का उल्लेख केला जातो वारंवार वेस्ट बॉलर म्हणून तसा सिद्धेश आलेला आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षणचा विकेट केला आणि काय घडले प्रयत्न आणि प्रयत्न प्रयत्न पूर्ण होते प्रयत्न पूर्ण सन्मान करायचे. तर पाणी घेऊन जायचंय, फर्स्ट एड बॉक्स पाणी घेऊन जायचंय. चला काय प्रयत्न होते आपली विकेट टिकवण्यासाठी, विनीत 100 पूर्ण एफर्ट होते, एक चांगला प्रयत्न प्रोत्साहित करायचा आहे त्याला. हार्डक चला एक चेंडू आणि 11 धावा, एक पहिला हादरा विनीतच्या रूपात. विनय गोलंबडे आणि व्हाईट एक चांगला चेंडू लेफ्ट केला पण व्हाईटचा इशारा करून दाखवताना धावसंख्या झाली ती 12. चला टॉस अपील घेतलेली आहे, धावसंख्या ती 12. चांगला चेंडू हाताळलाय आणि काय घडले यष्टी रक्षक विनय गोलंबडे कुठेतरी बीट होताना दिसतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अटकली असा विचार केला ना तो गोलंदाजी मारवाडी बीपीएलचा बेस्ट बॉलर आहे. बेस्ट बॉलरना हा किताब असत नाही, मी दाखवून देतो सिद्धेश प्रत्येक सामन्यात पूर्ण खेळाडूंना बांधून ठेवले. मागच्या सामन्याचा विचार केला तर वरद विनायक संघाच्या फलंदाजाला बांधून ठेवलं, आता तेच चित्र श्रीसपुडिया संघाकडून दिसते. चेंडू गेला इंटर सीमा रेषा पार, कमांडी जे धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा तेच मित्र आणि चेंडू गेला सगळे मारे शपार षटकाराला, कमांड डीजे डीजे. चला 10व्या पारितोषिक वाजून जे 6व्या म्हणजे जे टॉप 10 मध्ये आलेले पण टॉप 5 मध्ये जाऊन नाही बदले असे एक एक प्रतिनिधी मंचाच्या जवळ आहे. जे उपस्थित प्रतिनिधी कोणी असेल त्याला तीन चेंडू तीन चौकार सुधाकर गावडे यांच्याकडे जागा. त्याला पूर्णपणे वेट करते, ते म्हणतात ना डगआउट मधून बोलणं सोपं असतं पण मैदानाच्या आतमध्ये येऊन काहीतरी करून दाखवावं लागतं. काय सिद्धेश गोलंदाजी करते,
सुंदर गोलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून चार चेंडू, पाच चेंडू आणि 16 धावा. आणि चेंडू हैदार पगला, कॅमेरा मारायचा आहे, जाम मेहनत करतो नेहमी. जे उपस्थित 10व्या क्रमांकापासून 6व्या क्रमांक पारदर्शी म्हणजे चिट्ट्या उडतात, उपस्थित प्रतिनिधी असतील, त्यांनी मनसाशी संपर्क साधायचे आहेत. जे टॉप 10 मध्ये आले पण नंतरला टॉप 10 सामन्यामध्ये जे जे हरले संघ उपस्थित 6 संघ 5 संघ असतील त्यांनी मंचावर यायच्या, चिट्ट्या उडतात. बघा ही लास्ट ओव्हर आहे, या लास्ट ओव्हर मध्ये आले तर ठीक, नाही तर चिट्ट्या उडवल्या जातील. चला जे जे संघ असतील, 111 ओम साईराम, 111 MCC, ओम साई मंदेलपाडा, अजून गणेश नगर, त्यानंतर स्वरूप 11, एवढे संघ मला आठवतात, त्या संघांची नाव घेतली मनसाजवळ लिहायचे. आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या धावत केल्या, धावसंख्या 18. चला 18 धावा झालेल्या आहेत. वेदांत साई गोरे त्याची बॅट मधून धावा आलेला नाही, दादा आता मारायला लागतील, कारण की या 5 चेंडू वरती ना चौकारांची आतिषबाजी दिसायला पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धावेने संतुष्ट, धावसंख्येचा विचार करायचा, धावसंख्या जाऊन पोहोचली 1919 रन बोर्ड. टॉसची अपील वारंवार घेतली जाते, परत एक टॉसच्या रूपात नो बॉल या स्पर्धेत दिसला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विरकावून देतोय आणि काय घडलंय, आणि वेदांतला 2 धावा लावायच्या होत्या पण भाऊनी सांगितलं की वेदांत तूच मार. चला 3 चेंडू 20 धावा, एक एक प्रतिनिधी आलेत का. मोठा वर्गा कॅपच्या दिशेने चेंडू झाला, काय मारायचं, काय क्षेत्ररक्षण, सर्रे काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये समीरच्या माध्यमातून. कमांड डीजे क्षेत्ररक्षण झाले नका बाजू हवा, क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा दर्जा काय असतो ना, नेमाबाजीचा संघ असं सगळ्यांना वाटतं की फक्त बॅटिंगच्या याच्यावर येतो पण नाही, पण क्षेत्ररक्षणचा दर्जा. धावसंख्या झाली होती 21 रन ऑन बोर्ड, 4 चेंडू 21 धावा. हा हा चला 4 चेंडू 21 धावा, पण एक बॉल तो टॉस आणि एक बॉल तो स्टेप, बघ आता पंच काय बघणार. आणि एकेरी धाव्याने संतुष्ट, धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या झाले 22 रन ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू मार्ग असत, या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का. चला मोठा फटका शेटच्या दिशेने, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावतीची संधी, काय क्षेत्ररक्षण आहे, एक फटका होता चांगला पण त्याच दर्जाचे क्षेत्ररक्षण होतं. नेमाबाजीच्या संघाकडून पहिल्या इनिंगची समाप्ती, धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या झालेली 23 रन ऑन बोर्ड. एक 24 बॉल 24 आव्हान असेल नेमाबाजी या संघाला. घेऊया एक ब्रेक, ऐकूया एक संगीत. चला कर्णधार आल्यात का, आल्यात वाटते. युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्ग झूम करून दाखवताना, हळूहळू पुढे सरकताना सर्व प्रेक्षक वर्ग
ओ कडे दाखवित ओ काय र नको करू. चला एक कॅमेराच्या माध्यमातून बघू शकतो आपण आकाश गरज युट्यूबच्या माध्यमातून. ISPL चा ऑप्शन जर का लेट झालं असतं ना तर हा खेळाडू आज लाखात विकला असता. युट्यूबच्या स्क्रीनवर आपण बघू शकतो एक स्माईल दाखवायची आहे. त्याचसोबत एक MCCचा ओपनिंग जा काहीतरी समजावला चाललं काहीतरी मीटिंग चालू आहे असं वाटतं MCC आणि वरद विनायक मध्ये. जास्त समजावू नका. ओ नको 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 तसं काय करू नको. स्क्रीनवरती एक मोठा खेळाडू दिसतोय आकाश गरज मोठा करत दिसतोय त्याच्यासमोर असं काय दाखवू नका. स्क्रीनवरती युट्यूबच्या स्क्रीनवरती बघू शकता ISPLचं ऑप्शन झालं असताना हा खेळाडू आज लाखात असता. चला सामन्याच्या दिशेने वळूया. आता सामना 24-24 ची मॅच झालेली आहे. चला चला वेळेचं बंधन असता 15 मिनिटं 4 षटक 24 बॉल 24 ची मॅच. रोहित आणि राहुल रोहित जयस्वाल आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आहे. चौकारांची आतिशबाजी दिसेल का. पहिला चेंडू चांगल्या हाताने हलक्या हाताने घेऊन कलाडी क्लर झोन मध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकेरीनी भर श्रीगणेश होतोय. नाही बाबाजी संघाचा एक धावेने. चला बॉल टाकताना प्लीज कोणी काय बोलू नका. नावजीतची संधी सुन. रोहित आणि राहुलची जोडी सज्ज आहे. दोन चेंडू दोन धाव. चांगला जलद गतीचा मंजांकडे LBW. म्हणजे जर का ओव्हरआर्मचा सामना असता तर LBW चा काय निर्णय असता आउट असता का. पंचचा अनुभवी पंच आपण गंभीर पाटीलजी बघू शकता. एक वसई तालुक्यातले नावाजलेले पंच आहेत. तीन चेंडू आणि तीन धावा. फुलटॉस चेंडू आ बैल मुझे मार असा हा चेंडू होता पण बैलाने काही मारलं नाही. चला चला चिट्टी उडलेली आहे या स्पर्धेत. चला धावसंख्या झाला 4 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू मार्गस्थ 2 चेंडू मार्गस्थ. सोर वेगवान गोलंदाजी निशान. आता माहिती आहे ना जी मॅच आहे ना त्या दर्जाचीच बॉलिंग दिसते मैदानाच्या आतमध्ये. +1 अशा 2 धावा धावफळक्यामध्ये. आता शेवटचा चेंडू होता. हा शेवटचा चेंडू जरा चांगला हातायचा होता पण आता कसा शेवटचा चेंडू हा महत्वाचा चेंडू फ्रीट आहे. नो बॉल म्हणजे काय माहितीये का. नास्का बॉल का नेटा बॉल आणि फुसका. आणि हा नो चेंडू जास्त कोणाला आवडत पण नाही कारण की नो चेंडूवरती 9+1 अशा 2 धावा आलेल्या आहेत. कॅमेरा मारलाय पण पटकन डायलॉग सुचला पाहिजे ना. कोलवाडपाला चेंडू चेंडू जातो सीमारेषा बार का मांडीचे. थँक्यू टीचर रोहित. चला या स्पर्धेचा विचार करायचा. स्वराज्य प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसात टॉप 10 ची मॅच चालू असताना आता टॉप 10 मध्ये टॉप 5 नंतर आता टॉप 3 ची चालू आहे. तर आता कसं उद्या 6 कॉलेज सर्वांना कामावर जायचं असेल ना तर पारितोषिक वाटायला सांगितले. तर 10वे पारितोषिक या स्पर्धेचा 100 रुपये 11 ठरतोय. 10वे पारितोषिकचा मानकरी 9वे पारितोषिक आहे ओम साईराम वंशिलवत. तदनंतर 8वे पारितोषिक MCC ओमकारने चिट्टी उचललेली का. 8वे पारितोषिकचा मानकरी ठरतोय MCC. तदनंतर 7वे पारितोषिक दत्तगुरु संतनगर. त्यानंतर 6वे पारितोषिक गणेश नगर. तदनंतर 5वे पारितोषिक ठरतोय वरद विनायक संघ. 4वे पारितोषिकचा मानकरी ठरतोय ओम साई मनवेलपाडा.
तृतीय द्वितीय प्रथम वाचू कस अंदाज सांगू का अंदाज मला काय माहिती. चला टीम मीटिंग कमी करायची आहे, थोडी गाई करायची आहे. बघा वारंवार मला इकडून एका म्हणीचा उल्लेख करा लावू नका, कारण की ज्यांचं इंग्लिश कच्चं नाही त्यांनाही मन समजत पण नाही. मला कसे असतात पॉवर प्ले का पॉवर प्ले पॉवर प्ले रात्रीचे किती वाजलेत आता? एक वाजला ना तरी प्रेक्षकांना एवढी भूक लागली की वडापाव पोटभरायला लागलेत. आणि नो चेंडू लाईव्ह स्क्रीनवर आपण बघू शकता वडापाव. आता नो येतो, आता काय घडलंय, सर्व समीकरण बदललंय. हा मारू दे खेळू दे, संग्रामबाई बोललाय ना, आता मारू दे खेळू दे, मॅच चालू दे. मोठा फटका चेंडू ट्रॅव्हल करतो शिवाय शाबार कमांड डीजे. तू का गड बैल टेंग डीजे लाव संख्या झाली ते आता 17. आता खतरा निर्माण झालाय ना तो श्रीस्पुड या संघाला. पुन्हा एकदा वेगवान रोहित जसा चौकारांच्या 38 वाजता जाणार जातो ना, तसा आमच्या ग्राउंड त्या विनय गोलामध्ये त्यांना जायचो. त्याचा थ्रो आहे ना चर्चगेट वरून डायरेक्ट विरारला येऊन थांबतो, मध्ये स्टॉप दिसतच नाही. वेगवान फेकी करतो सुरे क्षेत्र पूर्णपणे स्वतःला रोखून दिले. हा सामना ना सामना कुठपर्यंत जाणार हा आता माहिती नाही, पण या सामन्यात जिवंत आहे श्री स्पोर्ट संघ, लढतोय. प्रयत्नांची बरा कष्ट म्हणजे इझी जिंकून नाही देणार, लढायला महत्व आहे. चला धाव संख्या झाली ती 3 चेंडू आणि 18 धावा. कोलोडपाचा चेंडू धावतीची संधी. बाबू कोण आहे, कोणाचा बाबू हरवलाय का इथून आवाज देत आहेत? अरे सॉरी बाबू तर बाबूच आहे काय. 4 चेंडू 19 धावा. चला असा आमदा आता कुठेतरी नेमा बॉईज मोठा फटका धावतीची संधी पहिला आदरा कमांड डीजे. चला तुम्ही ते तंबूच्या दिशेने थंडा बिंडा काय चालत ना ते आमच्या युट्यूबच्या कॅमेरा सगळं टिपते, सो जरा पिवळ्या पडद्याच्या खालतीच ठेवा, कारण की कॅमेरा मॅन होणार. धाव संख्या 19 धावा. 5 चेंडू 5 चेंडू आणि 19 धावा झालेले. कोलवटोप्याचा चेंडू दुसऱ्या षटकाची समाधी. धाव संख्या झालेली होती 20 धावा. युट्यूबच्या माध्यमातून जो आता प्रेक्षक वर्ग वडापाव खातोय अंडापाव आमलेट वा कसं आता भूक लागले, एक वाजले घरी जायचं मन नाही, पण आता काय करणार. एक जण आता स्क्रीन वरती दिसलेला वडापाव खाताना आम्ही ते ऑफ साईडच्या चौका आहे ना तिकडून चाकण्यात परत बघा वडापाव स्क्रीन वरती बघू शकतो. वडापाव खाताना एक वडापाव खाऊन झाला आता तोंड पुसलं जाते. आता कोणाकडे चला एक लेजेंडरी खेळलो तिकडून आवाज झाला तरी कसं तरी आकाश दादा थोडं आकाश दा आकाश थोडासा पाय मगारी घेवायचा पायर भरला भिला तर ओवरम खेळायचा बांधव होते त्याआधी. हा चौका गेला आता पायर भरला तर ओवरम का काय खेळील हा त्याआधी. चला धाव संख्या आहे ते 20. चार धावांची गरज आणि गोलंदाजी मारा वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणार असा शांग. फुल टॉस चेंडू आणि या चेंडू गेला इथे चौकाच्या. कॉंग्रॅच्युलेशन नेमा बॉईज संघ जातो SPL सीझन 3 च्या पहिला संघ आहे तो फायनलला प्रवेश करतो.